राजा शिव छत्रपति शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि तुम्हा आम्हा सर्वांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतीस वंदन करू। आज शिवजयंतीच्या निमित्ताने शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी या ठिकाणी उपस्थित ज्यांनी एखाद्या कामाचा भूमिपूजन केलं की लवकरात लवकर त्याचं लोकार्पण पण होतं, जगदाळे साहेब आत्ताच माझ्या कानात म्हणाले असे तुम्हाला सर्वांचे आवडते पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब, आपले ठाणे जिल्ह्याला लाभलेले आणखी एक कॅबिनेट मंत्री माननीय जितेंद्र आव्हाड साहेब, आमदार रवींद्र फाटक साहेब, माझे मित्र आनंद परांजपे, सभागृह नेते अशोक वैती, दिलीप बालटक्के, या प्रभाग समितीच्या अध्यक्ष सौ आशा डोंगरे, सर्व मान्यवर उपस्थित नगरसेवक आणि ज्यांच्या प्रभागात हा पुतळा त्याचं अनावरण होतंय आणि त्यासाठी पाठपुरावा करणारे आमचे मित्र माननीय श्री हनुमंत जगदाळे, त्यांच्या सोबत नगरसेवक असणारे आमचे दुसरे मित्र श्री दिगंबर ठाकूर, सौ राधाबाई जाधवर, सौ वनिता डोंगरे, उपस्थित सर्व शिवप्रेमी नागरिक साहेब, आजचं जे व्यासपीठ समोरचा जनसमुदाय पाहिला आणि मला आठवण झाली ज्यावेळी लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन होत होता, शपथविधी होत होता, पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे मला त्या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि त्यावेळी ज्याप्रमाणे व्यासपीठावरती परिस्थिती होती आणि समोरच्या नागरिकांच्या समोरच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती जे आनंद अश्रू होते ते आनंद अश्रू मला या ठिकाणी दिसत आहेत, कारण पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेब व्यासपीठावर एकत्र बसलेले आहेत आणि रवी फाटक यांच्या बाजूला आनंद परांजपे बसलेले आहेत आणि शिंदे साहेबांच्या बाजूला मी बसलेलो आहे। मला काय म्हणायचं आहे ते सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे, असं चित्र खऱ्या अर्थाने त्या ठाणे शहर असेल ठाणे जिल्हा असेल हे पाहण्याकरता आतुरलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळेजण एकत्र आलेलो आहोत। जगदाळे साहेब या ठिकाणी म्हणाले की शिंदे साहेबांच्या पुढाकाराने मार्गदर्शनाने आव्हाड साहेबांचं पण सहकार्य त्याच्यामध्ये आहे, क्लस्टर सारखी योजना आता मार्गी लागलेली आहे, किसननगरमध्ये जो प्राधान्य दिलेलं आहे तेच प्राधान्य तुम्ही आमच्या लोकमान्य नगरला द्या अशी जगदाळे साहेबांनी विनंती केलेली आहे। मी या ठिकाणी जगदाळे साहेबांना सांगू इच्छितो, ठीक आहे लोकशाही आघाडी सरकारमध्ये आपण आता एक दोन वर्ष झालेले आहोत, परंतु जगदाळे साहेब तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं महानगरपालिकेमध्ये हे सर्व जणांना माहीत आहे, आम्ही काम करत असताना आम्ही आघाडीमध्ये आहोत का नाही आहोत, युतीमध्ये आहोत का नाही आहोत हे कधीही विचार केला नाही, समोरचे नगरसेवक कार्य सम्राट आहेत, काम करतायत, त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि शिवसेना जरी आम्ही त्या ठिकाणी सत्तेवर असलो एक हाती सत्तेत असलो तरी आम्ही कधीही जगदाळे साहेबांच्या बाबतीत किंवा इतर नगरसेवक चांगल्या कामाच्या बाबतीत कधीच आम्ही काटकसर केलेली नाही, आपण जे जे सांगाल ते आम्ही ऐकलेलं आहे आणि जगदाळे साहेब तुमच्याकरता आमचा एक वेगळा न्याय, पालकमंत्री नेहमी जगदाळे साहेबांचा विषय आहे ना करून टाका काही विरोध करू नका अशा पद्धतीने पालकमंत्री नेहमीच आम्हाला सांगत असतात। नक्कीच शिंदे साहेब ज्या पद्धतीने क्लस्टर योजना यशस्वी करण्याकरता प्रयत्न करतायत ते फक्त किसन नगर पुरता नाहीये, ज्या काही जटिल नियम अटी आणि ते अंमलबजावणी करता ज्या काही अडचणी येत होत्या त्या स्वतः सगळ्याच दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतायत, जेणेकरून या ठाणे शहरामध्ये सर्वच क्लस्टरच्या योजना सर्व योजना यशस्वी होतील। नक्कीच किसन नगर बरोबर मग राबोडी सुद्धा असेल
आमचा रघुनाथ नगर असेल, कोपरी असेल, या सगळ्या योजना यशस्वी करण्याच्या दृष्टीने पावलं आपण उचलतोय. सेपरेट क्लस्टर सेल आपण उघडलेलं आहे. क्लस्टर करता 7-7-8-8 इंजिनियर्स, शहर विकासाचे अधिकारी स्पेशल आपण त्यांच्या नियुक्त केलेल्या आहेत. लवकरात लवकर ठाणे शहरामध्ये क्लस्टर योजनेची अंमलबजावणी होणार आहे. पुन्हा एकदा या शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.